आजच्या भागामध्ये आपल्याला मुख्य क्रियापदाची रूपे बघा काय <ज़ awake> बघायचे आपल्याला आज मुख्य क्रियापदाची रूपे मुख्य क्रियापदाची रूपे मुख्य क्रियापदाची रूपे बघायची आपल्याला मित्रांनो इंग्रजी जवळपास सहा हजार मुख्य क्रियापद आहेत किती आहेत मुख्य क्रियापद सहा हजार आणि या प्रत्येकाची किती रूप असतात चार किती रूप असतात चार किती असतात याची रूप चार तर ही चार रूप कशी असतात त्यांचा अर्थ काय होतो हे सगळं आपल्याला आता आज शिकायचंय मित्र हो मुख्य क्रियापदाची रूप इंग्रजी शिकण्यातला अतिशय महत्वाचा टप्पा आहे म्हणून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे मुख्य क्रियापदाची किती रूप आहेत चार याच्यामध्ये आपण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप असं त्याचं वर्गीकरण करणारे बघा आपण आता पहिल्यांदा बघूया मुख्य क्रियापदाचे पहिले रूप मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे पहिले रूप मुख्य क्रियापदाचं कितव रूप पहिलं मी प्रश्न विचारले का त्याचे उत्तर द्यायचे मुख्य क्रियापदाचे किती रूप पहिलं आता इंग्रजीत मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला म्हणतात प्रेझेंट फॉर्म पी आर ई -E, एन टी फक्त एवढं लक्षात ठेवायचं प्रेझेंट फॉर्म किंवा बेस फॉर्म बेस फॉर्म कशाची नाव आहे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाची मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कसं ओळखायचं ते बघू आपण आपण काय करू आता मुख्य क्रियापदाची उदाहरणं बघू वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम करणे वर्क म्हणजे काम करणे लिहून घ्या दुसर बगू स्टॉप ओ पी स्टॉप मे काबने आखिने एस के आस्क मे संगा आस्क मे विचारने आस्क विचारने एक बगू डब्ल्यू ए एल के वॉक वॉक मे चालने वॉक मे का है? चालने वॉक मे चालने आखीन एक क्रियापद बगू पुश पी यू एस एच पुष मे ढकलने पुश मे ढकलने त्याच्यानंतर पुढचं पी यू डबल एल पूल म्हणजे ओढणे पुल म्हणजे काय ओढणे आता तुम्ही या प्रत्येक क्रियापदाच्या भाषांतराकडं जर बघितलं दर्बागी तर बघा इथं काय येतंय वर्क म्हणजे काम करणे स्टॉप म्हणजे थांबणे आस्क म्हणजे विचारणे वॉक म्हणजे चालणे पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे आता तुम्ही जर या क्रियापदाच्या शेवटी बघितलं तर प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी काय आलंय ने काय आलंय ने म्हणजे बघा इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापद असतं त्या क्रियापदाचं जर तुम्ही मराठीत भाषांतर केलं तर शेवटी काय येत आहे त्याच्या ने ही अत्यंत महत्वाची खून आहे मुख्य क्रियापदाच पहिलं रूप ओळखण्याची इंग्रजीत किती मुख्य क्रियापद आहेत एकूण सहा हजार त्याच्यामध्ये आपण त्याचं पहिलं रूप बघतोय कितव रूप पहिलं मला वाटतंय तुमच्या लक्षात आलं असं मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप असतंय का त्याचं भाषांतर केल्यावर काय येत शेवटी ने इंग्रजीतले तुम्ही सहा हजारच्या सहा हजार शब्द घ्या ते मुख्य क्रियापद घ्या त्याचं मराठीत भाषांतर करा मराठीत भाषांतर केलेल्या शब्दा शेवटी शे काय येईल ने काय येत आहे ने हे पक्क लक्षात ठेवायचं आता आपण दुसरा भाग बघू मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप दोन नंबरला लिहू आपण मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप लिहा मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप दुसरे रूप याला इंग्रजीत काय नाव आहे पास्ट फॉर्म काय म्हणतात ह्याला पास्ट फॉर्म मित्रांनो इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्या पहिल्या रूपाला सर्वसाधारणपणे डॅश ईडी हा प्रत्यय जोडला की मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं पण सगळ्याच क्रियापदांना जोडता येत नाही जवळपास तीनशे पन्नास ते चारशे मुख्य क्रियापद अशी आहेत की ज्याचं दुसरं रूप बनवताना ईडी हा प्रत्यय जोडता येत नाही त्याचा अभ्यास आपण याच व्हिडिओमध्ये करणार आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आपण आता काय बघतोय मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप त्याला इंग्रजीत काय म्हणते पास्ट फॉर्म आणि मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी कोणता डॅश ई डी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं हे लक्षात घ्या बर आपण आता या मुख्य क्रियापदाची दुसरी रूप बनवूया हा काय सांगितलं तुम्हाला आता मी ईडी प्रत्यय जोडायचा कशाला मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला काय होतंय मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डी प्रत्यय जोडल्यावर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप चला तर मग आपण हे वरचे जे मुख्य क्रियापद आहेत का ते खाली घेणार आहे पहिल्या क्रमांकाला कोणतं वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क आता याचं किती रूप तयार झालं ईड इज ओढल्यावर दुसरं वर्कड लक्षात ठेवा वर्कड म्हणजे वर्क म्हणजे काय काम करणे वर्क म्हणजे काम करणे आणि वर्कड वर्कड म्हणजे काम केले वर्कड म्हणजे काय काम केले वर्कड म्हणजे काम केले दुसरं क्रियापद आहे स्टॉप कोणतं आहे स्टॉप म्हणजे स्टॉप म्हणजे थांबणे आता याचं दुसरं रूप तयार करायचंय मग काय करायचं चा? शेवटचं अक्षर द्वंदा घ्यायचं आणि ई इज वाढायचं त्याचे काही नियम आहेत ते आपण बघूया नंतर शेवटी जर व्यंजन असेल आणि त्याच्यापूर्वी जर स्वर असेल आणि ईडी प्रत्ये जोडायचं असेल तर शेवटचा अक्षर दोनदा लिहून ईडी प्रत्ये जोडतात त्याचे काही नियम आहेत त्यातला हा नियम आहे स्टॉप म्हणजे एस टी पी स्टॉप म्हणजे थांबणे आणि स्टॉप्ड म्हणजे थांबला स्टॉप्ड म्हणजे थांबला आपल्याला जसा अर्थ पाहिजे तसं घ्यायचं थांबला थांबली थांबले शब्द आश्क, आश्क तिसरा शब्द आहे आस्क आस्क म्हणजे विचारणे कोणता आहे तिसरा शब्द आस्क त्याला ईडी प्रत्यय जोडायचा आस्कड मराठीमध्ये भाषांतर विचारले मराठीत भाषांतर केल्यावर काय अर्थ झाला था त्याचा था विचारले आस्कड म्हणजे विचारले तुम्हाला जसा अर्थ पाहिजे तसा तुम्ही त्याचा घेऊ शकता फक्त शेवटी ल आलं पाहिजे विचारला विचारली विचारले स्टॉपड थांबला थांबली थांबले आता चौथा शब्द आहे वॉक वॉकचं ती दुसरं रूप वॉकड ईडी प्रत्येक जोडायचा वॉकड म्हणजे चालला 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 चालली चालले पाचवा शब्द आहे पुष दुसरं रूप तयार झालं त्याचं ईडी जोडल्यावर पुष्ड पी यू एस डी पुष्ड म्हणजे ढकलला 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 ढकलली ढकलले पुष्ण म्हणजे ढकलला ढकलली ढकलले सहावा शब्द आहे पुल पुल म्हणजे ओढणे आणि दुसरं रूप पी यू ई डी पुल म्हणजे ओढले ओढला ओड़ा, ओढली ओढले मित्रांनो आता इथं भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी काय आले बघा दुसऱ्या रूपाच्या वर्कडं काम केले स्टॉपड थांबला आस्कड विचारले वॉकडं चालला पुष्ड ढकलला आणि पुलड ओढला जर तुम्ही या भाषांतराकडं जर बघितलं तर त्या भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ल आलेलं आहे काय आलं शेवटी ल म्हणजे आपल्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचं जर मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ल येतं काय येतं एकदा ल पण पण लक्षात घ्या मगाशी सांगितलं आपल्याला इंग्रजीत तीनशे पन्नास पेक्षा जास्त क्रियापदं अशी आहेत मुख्य क्रियापदाची पहिली रूप ज्यांना डॅश ईडी हा प्रत्यय न जोडता दुसरं रूप तयार होतं ते कोणते शब्द आहेत ते आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ हे लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे कळालं मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप त्याला इंग्रजीत म्हणतात पास्ट फॉर्म कस तयार होतं ते मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून त्याचा मराठीत अर्थ काय होतो शेवटी एकदा ल येत सहा हजार पैकी कोणत्याही क्रियापदाच भाषांतर करा दुसऱ्या रूपाचं शेवटी ल येतं त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे तिसरा म्हणजे मुख्य क्रियापदाचं किती रूप तिसरं मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप मुख्य क्रियापदाचं कितव रूप तिसरं मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप याला इंग्रजीत काय म्हणतात पास्ट पार्टीसिपल काय म्हणतात याला इंग्रजीत पास्ट पार्टी सीपल काय म्हणायच्याला इंग्रजीत पास्ट पार्टी बघा आणि याचा पण तोच नियम आहे दुसऱ्या रूपासारखा मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होतं त्याला अपवाद किती आहेत तीनशे पन्नास मुख्य क्रियापद त्याला ईडी न जोडता तिसरं रूप तयार होतंय ते आपण याच लेक्चरमध्ये बघणार आहोत म्हणून पूर्ण लेक्चर तुम्हाला अटेंड करायचंय चला आता इथं जे शब्द दिलेले ते शब्द आपण बघूया पहिला शब्द कोणता आहे वर्कड डब्ल्यू ओ आर के डी वर्कड म्हणजे काम के ले ले, वर्कड़ काम के ले ले। दूसरा शब्द है स्टॉपडीओ डबलपी थांबलेला थांबले स्टॉपडे थांबलेला थांब तीसरा शब्द है आस्क ये एस के डी आस्कड म्हणजे विचारलेला 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 विचारलेली विचारलेले चौथा शब्द आपण घेतलाय वरचे शब्द घेतोय आपण खाली वॉकड डब्ल्यू एल के ई डी वॉक्ड म्हणजे चाललेला चाल, लेला। चाल लेला चाललेला चाललेली चाललेले पाचवा शब्द पुष्ण पी यू एस एच ई -E डी पुष्ण म्हणजे ढकललेला ढकललेला ढकललेली ढकललेले आणि सहावा शब्द आहे पुल्ड पी यू डबल एल ई डी पूर्ण म्हणजे ओढलेला ओढलेला ओढलेली ओढलेले बघा इथं सुद्धा आपण जर मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं मराठीत भाषांतर केलेले जर शब्द बघितले वर्कड म्हणजे काम केलेले स्टॉप्ड म्हणजे थांबलेला आस्कड म्हणजे विचारलेला वॉकड म्हणजे चाललेला पुष्ण म्हणजे ढकललेला पूर्ण म्हणजे ओढलेला इथं जर तुम्ही बारकाईनं जर या शब्दांकडे बघितलं तर या भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी आपल्याला दोनदा ल आलेलं दिसतंय बघा तिथं दोनदा ल म्हणजे मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं जर तुम्ही भाषांतर केलं तर त्या क्रियापदाच्या शेवटी किती वेळा ल येतं दोनदा आणि हे तिसरं रूप कसं तयार होतं मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून अलग तर अलग लक्षात मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या बाबतीतला नियम तिसऱ्या रूपाला इंग्रजीत काय म्हणतात पास्ट फिसिपल तिसर कस तयार प्रत्यय जोडून आणि त्याचं भाषांतर केल्यावर शेवटी काय येत दोनदा ल लक्षात ठेवताना बर आता त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे चौथे रूप बघूया आपण मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे चौथे रूप मुख्य क्रियापदाचे कितव रूप चौथ रूप याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल पी प्रे, आर ई एन टी प्रेझेंट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल बर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप कसं तयार होतं एकदम सोपं मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे त्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडला की मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होत याला सहा हजारच्या सहा हजार क्रियापदांना हा नियम लागू आहे साडेतीनशे त्याला अपवाद नाही साडेतीनशे फक्त मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप यालाच अपवाद आहेत परंतु मुख्य क्रियापदाचं चौथं रूप इंग्रजीमध्ये जेवढे मुख्य क्रियापद आहे जे सहा हजारच्या सहा हजार त्यापैकी कोणत्याही मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी चा चा हा प्रत्यय जोडला तर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होतं आता हे अत्यंत सोप आहे म्हणून आपण त्याचे दोनच उदाहरण घेऊ एक वॉक वर्क घेऊ वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क आणि त्याला आय एन जी जोडलं वर्किंग वर्किंग आता त्याचं भाषांतर काय होईल सांगा बरं काय होईल बरोबर त्या शब्दाचं जर मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी काय येतं त त येतं त त्या शब्दाला जोडूनच काय येतं त जसं की आपण हा शब्द घेतलाय वर्किंग वर्किंग म्हणजे काम करत वर्किंग म्हणजे काम करत दुसरा शब्द घेऊया हा वॉक यू वॉक डब्ल्यू एल के वॉक डब्ल्यू एल के वॉक त्याला आईंजी जोडू वॉकिंग वॉकिंग म्हणजे चालत वॉकिंग चालत वॉकिंग म्हणजे चालत, चालत। मित्रांनो तुम्ही जर आता भाषांतर केलेल्या शब्दाकडं जर बघितलं तर इथं बघा काम करत वर्किंग म्हणजे काम करत वॉकिंग म्हणजे चालत काय आलं शेवटी त पक्क लक्षात ठेवायचं मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचं जर तुम्ही मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येतं काय येतं त काय येतं त परंतु इंग्रजीमध्ये हे जे दोन आहेत दुसरं रूप आणि तिसरं रूप याला काही अपवाद आहे जवळपास तीनशे पन्नास शब्द अपवाद आहेत ते शब्द तुम्हाला पाठच करायचे आता ते शब्द मी तुम्हाला सगळेच्या सगळे जवळपास साडेतीनशे नाही पण दोनशेच्या आसपासचे जे शब्द व्यवहारामध्ये वारंवार वापरले जातात ते शब्द मी तुम्हाला दाखवणार इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि ते सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला अर्थासहित मराठीमध्ये लिहून काढायचे आहेत काढणार ना पण हा भाग एवढा सांगितलेला तुम्हाला आला तर पुढचे जे शब्द आहे का त्याचे अर्थ कळणार आहे कारण मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा अर्थ काय होतो दुसऱ्या रूपाचा काय होतो तिसऱ्या रूपाचा काय होतो आणि चौथ्या रूपाचा काय असतो तो तुम्हाला याच्या आधारे त्यांचे अर्थ लावायचे आहेत म्हणून हा भाग पुन्हा 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 बघा रिव्हिजन करा लिहून काढा वाचून काढा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका पण हे सगळं डोक्यामध्ये पक्क बसवा मित्रांनो हे बघा ह्या क्रियापदांना म्हणतात इरेग्युलर मेन व्हर्स मुख्य क्रियापदाची अनियमित रूपे इथं त्याचे काही नियम दिलेत तुम्ही हे नियम तुमच्या वहीमध्ये लिहून काढा समजतंय बघा पहिला नियम ईडी प्रत्यय जोडण्याचा जो आपण अगोदर बघितलाय त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप ईडी प्रत्यय न जोडता तयार होत आहे तो पण नियम आहे त्याचा अर्थ काय होतो ते बघितलंय तिसऱ्या रूपाचा अर्थ काय होतो तो बघितला आणि चौथ रूप सुद्धा इथं दिलेलं आहे आता बघा इथं एक उच्चाराचा दुसरा एक कॉलम आहे त्याच्यापुढे अर्थाचा आहे त्याच्यापुढे दुसरं रूप त्याच्यापुढे तिसरं रूप आणि त्याच्यापुढं चौथं रूप तर हे क्रियापद अबाइड म्हणजे राहणे अबोड म्हणजे राहिले अबोड म्हणजे राहिलेले आणि अबाइडिंग म्हणजे राहत हे इथं जवळपास तुम्हाला दोनशे क्रियापद दिलेले आहेत मी हळूहळू स्क्रोल करतो तुम्ही तो व्हिडिओ पॉज करायचा आणि हे सगळे मुख्य क्रियापदाचे रूप लिहून काढायचे कळत आहे ना हळूहळू हळूहळू स्क्रोल केलं जात आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे बघा लिहून काढायचे हे शब्द तुम्ही सावकाश अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही तुम्हाला ते शब्द लिहूनच काढायचे बघा इथं अकरावा शब्द बिहोल्ड म्हणजे पाहणे बिहेल्ड म्हणजे पाहिले बिहेल्ड म्हणजे पाहिलेले आणि बिहोल्डिंग म्हणजे पाहत असे शब्द क्रॉल करतोय हळूहळू तुम्हाला ते व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचेत पॉज करा व्हिडिओ आणि हे सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे पाठ करायचे दररोज याची रिव्हिजन करत चला बघा इथं कॅच म्हणजे पकडणे किंवा झेलणे कॉट म्हणजे पकडला कि किंवा झेलला कॉट म्हणजे पकडलेला किंवा झेललेला आणि कॅचिंग म्हणजे पकडत बघा इथं एकशे अठ्याऐंशी च्या नंतर तुम्हाला या नियमाच्या व्यतिरिक्त म्हणजे रेग्युलर ईडी प्रत्यय जोडून तयार होणारी क्रियापद दिसत आहेत तिथं तुम्हाला फुल्या पण केलेल्या दिसत आहेत स्टार केलेला आहे तिथं याचा अभ्यास आपण सविस्तरपणे केलेला आहे आणि इथं या नियमाला अपवाद म्हणून दिलेलंय आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे सहाय्यकारी सहाय्यकारीच म्हणतो मुख्य क्रियापदं पाठ करायचे जेणेकरून याच्यानंतर तुम्हाला याची कधी आयुष्यामध्ये अडचण येणार नाही ओके ठीक आहे थांबायचं मग धन्यवाद